तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मित्रांनो आज जे आपलं सेशन आहे तर हे एक महत्वाचं सेशन आहे ज्या सेशनमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे एम पी एस सीमध्ये राज्यसेवा कंबाईन ग्रुप बी आणि सी यासाठी महत्वाचा असणारा चॅप्टर ज्या चॅप्टरचं नाव आहे मित्रांनो वारे विन फॉर्मेशन कशा पद्धतीने होतं आणि मग या वाऱ्यांवरती हमकात जो आहे तर एक्झामला तुम्हाला प्रश्न विचारलेला दिसून येतो थोडीशी कन्सेप्शनल गोष्ट आहे जनरली ही पुस्तकातून वाचताना थोडं लेहंदी आपल्याला वाटू शकतं म्हणून आपण आजच्या सेशनमध्ये आपल्याला विंड्स फॉर्मेशन कशा पद्धतीने होते वारे नेमके कसे वाहतात आणि मग या वाऱ्यांचे कोणकोणते प्रकार आहे त्यावरती सुद्धा आपल्याला चर्चा करायची तर आजच्या सेशनमध्ये आपण सुरू करणार आहोत वारे आता वाऱ्यांचे जर प्रकार आपल्याला बघायचं तर बेसिकली एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ने आपल्याला तीन पद्धतीचे वारे जे तर ते शिकायला भेटतात ज्याच्यामध्ये तुम्हाला तीन प्रकार दिसत आहे बघा ग्रहीय वारे स्थानिक वारे आणि हंगामी वारे तीन वेगवेगळ्या फॉर्मेशनमध्ये तुम्हाला हे दिसून येतात ज्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द कॉम्प्लिकेशन्स कशामध्ये तयार होतात तर ते ग्रहीय वाऱ्यांमध्ये प्लॅनेटरी विंड्स जे आहे तर यांचं फॉर्मेशन आपल्याला समजत नाही पुस्तकामध्ये आकृती वगैरे आहे आपण ह्या गोष्टी बेसिक बघणार आहोत मग प्लॅनेटरी विंड्स कशा पद्धतीने जे की कंटिन्युअसली वाहणारे वारे असतात ज्यांना आपण प्लॅनेटरी विंड्स किंवा ग्रहीय वारे, ग्रही वारे म्हणतो त्यानंतर येतो आपण स्थानिक लेवलला स्थानिक वारे स्थानिक वारे किंवा लोकल विंड्समध्ये येतात बघा खारे वारे मदलई वारे आणि त्यानंतर तिसऱ्या नंबरला येतात हंगामी वारे ज्याला आपण सिजनेबल विंड्स असं म्हणतो ज्या सिजनेबल बीन्समुळे भारतामध्ये जर बघितलं तर पावसाचं जे प्रमाण तुम्हाला कमी जास्त प्रमाणावरती दिसून येतं ज्याच्यामध्ये बेसिकली नैऋत्य मोसमी वारे आणि ईशान्य मोसमी वारे ज्या वाऱ्यांमुळे भारतामध्ये जे पाऊस पडत असतो मग या सेशनमध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आप तर आपला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असेल तो म्हणजे प्लॅनेटरी विंड्स प्लॅनेटरी बीन्समध्ये कोणकोणत्या कौन प्रकारचे वारे कशा फॉर्मेशनमध्ये वाहतात हे आपल्याला समजून घ्यायचं आहे त्यानंतर मग आपण या बाकीच्या गोष्टींकडे बघणार आहोत तर आजचं सेशन असेल प्लॅनेटरी मध्ये आता प्लॅनेटरी विंड समजून घेताना मित्रांनो बेसिक काही गोष्टी माहीत असणं गरजेचे असतात याच्यामध्ये दाब आणि जनरली दाबाचे पट्टे हा शब्द ऐकल्यानंतर थोडंसं कन्फ्युजन होतं दाब आणि तापमान यांचं प्रमाण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे फर्स्ट ऑफ ऑल आजच्या सेशनमध्ये आपण समजून घेऊया सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याकडे जे प्लॅनेटरी विंड्स आहे आपले ग्रहीय वाऱ्या आपण ज्याला म्हणतो त्या ग्रहीय वाऱ्याचं फॉर्मेशन एक्झॅक्टली होतं कसं हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर ही आपल्या समोर जी आकृती तुम्हाला दिसते या आकृतीमध्ये आपल्याला अभ्यासायचं की कशा पद्धतीने ग्रही वारे जे तर ते वाहतात तर आपल्या सगळ्याला माहिती आहे बेसिक पासून आपण सगळ्या गोष्टी समजून घेऊया जर ही आपली पृथ्वी आहे तर या पृथ्वीवरती तुम्हाला असं दिसून येईल की पृथ्वीच्या मध्य भागातून जाणारी जी रेषा आहे मित्रांनो ज्याला आपण शून्य डिग्री रेषा पण म्हणतो पृथ्वीच्या मध्य भागातून जाणारी जी रेषा आहे हिला आपण म्हणतो विषुवृत्त रेषा कोणती रेषा इंग्लिश इंग्लिशमध्ये आपण याला इक्वेटर असं म्हणतो इक्वेटर किंवा रेषा जी आहे ती पृथ्वीच्या मध्यातनं जाते आता हे प्रकरण समजून घेण्यासाठी ज्यांना अक्षवृत्त रेखावृत्त माहिती आहे त्यांना ह्या गोष्टी व्यवस्थित समजतील कारण लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड समजल्याशिवाय ह्या गोष्टी क्लिअर होणार नाही आपल्याला माहिती आहे की पृथ्वीच्या मध्यातनं जाणारी जी रेषा आहे तिला रेषा म्हणतात आणि या रेषामुळे पृथ्वीच्या गोलाचे दोन गोलार्धामध्ये डिवायडेशन होतं आपण जर बघितलं तर याच्या वरचा जो पार्ट आहे याला आपण उत्तर गोलार्ध असं म्हणतो आणि जो खालचा पार्ट आहे त्याला आपण दक्षिण गोलार्ध म्हणतो मी हवं तर नाव पण लिहून देतो तुम्हाला दक्षिण गोलार्ध उरचा आहे उत्तरेला उत्तर गोलार्ध म्हणजेच पृथ्वीच्या मध्यातनं जाणारी जी रेषा आहे विष्वृत्त रेषा या विषवृत्त रेषेमुळे आपल्याला जवळपास दोन गोलार्ध मिळाले उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध ठीक आहे मग आता उत्तर आणि दक्षिण गोलार्ध मिळाल्यानंतर पृथ्वीच्या मध्यभागातनं जी विष्वृत्त रेषा जाते याच्यावरती दाब कसा असतो आणि गोलार्धावरती दाब कसा असतो किंवा ध्रुवावरती दाब कसा असतो आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे तर बघा सर्वात महत्वाचा मुद्दा आपल्याला माहिती आहे की आपलं जी पृथ्वी आहे ती विषुववृत्ताच्या भागावरती फुगीर आहे बरोबर आता हे विषुवृत्ताच्या भागावरती फुगीर असल्या कारणाने जर आपण याला साधा जर, केला जर विचार केला सूर्याचा तर सूर्य किरण जर आपण विचार केला हा खालचा जो पाठ झाला किंवा हा वरचा पाठ झाला तर याला आपण ध्रुव म्हणतो बघा पोल म्हणतो सगळ्यांना माहिती असेल हा वरचा उत्तर ध्रुव आहे आणि खालचा हा दक्षिण ध्रुव आहे बरोबर मग या पोलवरती किंवा ध्रुवावरती जर सूर्यकिरणांचा विचार करता एक कॉमन गोष्ट आहे अतिशय बेसिक पासून ह्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगतोय तर बघा सूर्यकिरण कशावरती लंबरूप डायरेक्टली पडू शकतं असं जर मी तुम्हाला प्रश्न विचारला तर ऑब्विस्ली तुमचं उत्तर असेल की सर सूर्यकिरण हे विश्ववृत्तावरती डायरेक्ट लंबरूप पडू शकतात कशाच्या मानाने तर ध्रुवाच्या मानाने ऑब्विसली ध्रुवाकडे जे आहे तर सूर्यकिरण लंब पडू शकत नाही या भागामध्ये या भागामध्ये सूर्यकिरण लंबरू पडू शकत नाही म्हणून तुम्हाला माहिती आहे की ध्रुवावरती नेहमी जे बर्फाळ कंडिशन जी तुम्हाला ती दिसून येते त्याचं कारण काय आहे तर सूर्यकिरण डायरेक्ट लंबर पडू शकत नाही पृथ्वीचं टेम्परेचर वाढवण्यासाठी सूर्यकिरण खूप जास्त गरजेचे असतात ज्या सूर्यकिरणांचा इथपर्यंत डायरेक्टली संपर्क येत नाही म्हणून तुम्हाला ध्रुवीय भाग नेहमी थंड दिसतो ठीक आहे मग आता विषुववृत्तावरती सूर्यकिरण जास्त पडताय याचा अर्थ विश्ववृत्तावरती जे आहे तर तापमान हे जास्त असत तापमान कसं असतं जास्त असतं आता हे लेक्चर समजून घेताना एक महत्त्वाचा मुद्दा अगोदर क्लिअर करून देतो तुम्हाला काय समजून घ्यायचं आहे मित्रांनो तर बघा इथे एक मुद्दा क्लिअर केलाय बघा हा मुद्दा इथं समजून घ्या की जेव्हा आपण बघतोय आता तापमान जास्त आपल्याला बघायचं आहे प्लॅनेटरी विंड्स मध्ये जे काही दाबाचे पट्टे तयार होतात ते कसे होतात तर बघा तापमान जिथं दाब जास्त असेल मित्रांनो आता एक मुद्दा लक्षात घ्या जिथे तापमान जास्त असेल ना तिथं दाब नेहमी कमी असेल हा नॅचरल नियम आहे याच्यामध्ये काही बदल होत नाही काय जिथे तापमान जास्त असेल तिथे दाब नेहमी कमी असेल म्हणजे हाय प्रेशर लो टेम्परेचर क्लिअर त्याच्यानंतर जिथे तापमान कमी आहे तिथे नेहमी जास्त दाब असेल दाब कसा असेल जास्त म्हणजे तापमान आणि दाब प्रेशर आणि टेम्परेचर हे एकमेकांच्या व्यस्तानुपाती आहे जर तापमान कमी असेल तर दाब जास्त असेल जर तापमान जास्त असेल तर दाब कमी असेल गॉट इट लक्षात आलं जिथे तापमान जास्त तिथं जिथं तापमान कमी तिथं दाब जास्त आता ह्या आकृतीच्या माध्यमातून आपल्याला काय समजून येतंय तर बघा इथं आपण बघतोय की विषुवृत्तावरती म्हणजे शून्य डिग्रीवरती तापमान जास्त आहे तापमान कसं आहे जास्त आहे मग जर इथं तापमान जास्त असेल तर इथं प्रेशर कसं असेल मित्रांनो दाब कसा असेल ऑब्विसली व्यस्तानुपातून म्हटल्यानंतर तापमान जास्त दाब कमी म्हणजेच इथं कोणता बेल्ट तयार झाला कोणता दाबाचा पट्टा तयार झाला तर तुम्ही असं डायरेक्टली त्याला म्हणू शकता कमी दाबाचा पट्टा आणि मग हा कमी दाबाचा पट्टा कुठपासनं तयार झाला तर हा मुद्दा इथं समजून घ्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला मित्रांनो विषवृत्ताच्या पाच डिग्री उत्तरेला विषयवृत्ताच्या पाच डिग्री दक्षिणेला पाच डिग्री नॉर्थ पाच डिग्री साऊथ म्हणजे उत्तरेला पाच डिग्री दक्षिणेला पाच डिग्री आपण इथं हवं तर तशा पद्धतीने लिहूया पाच डिग्री नॉर्थ पाच डिग्री साऊथ या दरम्यान जो पट्टा तयार झाला तर आपल्याला भेटून गेला पट्टा मित्रांनो कोणता कमी दाबाचा पट्टा म्हणजे लो प्रेशर बेल्ट कोणता तयार झाला कमी दाबाचा पट्टा मग आता तुम्हाला जर कधी जा विचारला जाते की विश्ववृत्तावरती कोणता दाब तयार होतो कोणत्या दाबाचा पट्टा तयार होतो तर तुम्ही म्हणू शकता इथं लो प्रेशर बेल्ट किंवा कमी दाबाचा पट्टा तयार झालेला दिसून येईल लो प्रेशर बेल्ट किंवा कमी दाबाचा पट्टा हा पॉईंट समजला असेल तुम्हाला बरं इथं लो प्रेशर का तयार झाला कमी दाबाचा पट्टा तयार का झाला कारण इथं तापमान जास्त आहे दाब कमी आहे तापमान कसं आहे जास्त आहे दाब कसा आहे कमी आहे मग जिथे तापमान जास्त असतं तिथं दाब कसा असतो कमी असतो हा मुद्दा आपल्याला समजला तिथे लिहून लागलं तर जिथे तापमान जास्त दाब कमी आणि जिथं तापमान कमी दाब जास्त मुद्दा लक्षात घ्या त्यानंतर मित्रांनो आपण एक मिनिट आपण जर विचार केला पुढचा तर आपल्या एक गोष्ट अशी लक्षात येईल की या विषुववृत्ताच्या वरती जर आपण गेलो तर आपल्याला पुन्हा जावं लागेल ते म्हणजे पंचवीस डिग्री उत्तरेला आता आपण उत्तरेचा पार्ट बघून घेऊया या शून्य डिग्रीपासून उत्तर गोलार्धातला आपण समजून घेऊया तर बघा पंचवीस डिग्री ते पस्तीस डिग्रीच्या दरम्यान उत्तरेला सुद्धा एक बेल्ट तयार होतो अजून एक मी ड्रॉ करून टाकतो म्हणजे तो मुद्दा तुम्हाला क्लिअर होऊन जाईल बघा आता याच्यामध्ये काय होतं की उत्तरेला पंचवीस डिग्री ते पस्तीस डिग्रीच्या दरम्यान काय होणार आहे हो तर आपल्याला इथं समजलं तापमान जास्त असतं म्हणून दाब कमी असतो आता इथं होतं काय उत्तरेला की इथे तापमान जास्त आहे याच्या कंपेरेटिव्ह जर आपण इथं विचार केला तर इथं तापमान कमी असतं कशाच्या विषुवृत्ताच्या कारण इथं तापलेली जी हवा आहे ती थंड होण्यासाठी वरती जाते आणि मग याच्या कंपेरेटिव्ह इथं तापमान कमी असतं कशाच्या कम्पेरेटिव्ह या विषुवृत्ताच्या बेल्टच्या कम्पेरेटिव्ह इथं तापमान कसं असेल कमी असेल कारण इथं असंही बघितलं पृथ्वीचा आकार पण कमी होत जातोय आणि टेम्परेचरचा विचार करता इथे टेम्परेचर या मानाने कमी होतं इथलं तापलेली हवा वरती जाते थंड होण्यासाठी त्याच्यामुळे सुद्धा इथं तापमान जास्त कमी असतं मग इथं तापमान कमी मग इथं कोणता बेल्ट तयार झाला इथं दाब कसा असेल जास्त दाब कसा असेल जास्त म्हणजे इथं तयार झाला हाय प्रेशर बेल्ट बघा उत्तरेला काय तयार झाला हाय प्रेशर बेल्ट तयार झाला मित्रांनो इथं आपण बघितलं विषुवृत्तावरती लो प्रेशर बेल्ट तयार झाला कारण तापमान जास्त आहे याच्या कम्पेरेटिव्ह इथं तापमान कमी म्हणजे तो कोणता पट्टा पत, तयार झाला जास्त दाबाचा पट्टा तयार झाला हाय प्रेशर बेल्ट तयार झाला आता आपण जर डायरेक्टली ध्रुवावरती गेलो तर ध्रुवावरती आपल्याला माहिती आहे सूर्यकिरण डायरेक्टली लंबरूप पडू शकत नाही मग जिथं सूर्यकिरण लंबरूप पडू शकत नाही अशा भागाचा जर आपण विचार केला तर इथं जर सूर्यकिर्णचं लंबरूप पडत नाहीये मग तापमान कसे असेल तापमान अतिशय कमी असेल मग जिथे तापमान कमी आहे आपला नियम तिथे दाब कसा असतो जास्त म्हणजे इथं कोणता बेट बेल्ट तयार होईल जास्त दाबाचा बेल तयार होईल कोणता बेल्ट तयार होईल जास्त दाबाचा बेल तयार होईल कुठे या भागामध्ये जास्त दाबाचा बेल्ट काही तर टेम्परेचर कसा आहे तापमान कसं आहे कमी आहे तापमान कमी दाब जास्त बघा ध्रुवाचा जर आपण विचार केला तर अशा पद्धतीने तुम्हाला दिसून येईल की जास्त दाबाचा बेल्ट इथं ऑलरेडी तयार झाला ध्रुवावरती आणि त्याच्या कंपेरेटिव्ह जेव्हा इथं आपण विचार करतो या भागामध्ये म्हणजे पंचावन्न ते पासष्ट डिग्री पंचावन्न ते पासष्ट या भागामध्ये बघा आता हा एक बेल्ट तयार झाला त्याच्या कम्पेरेटिव्ह इथं दुसरा बेल्ट तयार झाला त्यानंतर आपण उत्तर गोलार्धात गेलो नव्वद डिग्रीवरती नव्वद डिग्रीवरती आपल्या लक्षात आलं की या भागामध्ये तापमानच लो आहे अतिशय कमी तापमान आहे मग तापमान कमी असेल तर कोणता पट्टा तयार होतो जास्त दाबाचा आणि मग हा जास्त दाबाचा पट्ट्याच्या ऑपोजिटला पंचावन्न ते पासष्टच्या दरम्यान इथं तापमान या मानाने जास्त असेल बरोबर आहे कारण ध्रुवावरती डायरेक्टली सूर्यकिरण पडतच नाही मग इथं तापमान त्याच्या कंपेरेटिव्ह कसं असतं जास्त असतं मग इथे तापमान जर जास्त तर इथं कोणता पट्टा तयार होतो दाब कसा असेल कमी मग इथं कोणता पट्टा तयार झाला लो प्रेशर बेल्ट कोणता पट्टा तयार झाला लो प्रेशर बेल्ट बघा मित्रांनो पुन्हा एकदा समजून सांगतो बघा जिथे तापमान जास्त असतं तिथे दाब कमी असतो आपल्याला नियम माहिती आहे बरोबर आणि जिथे तापमान कमी तिथे दाब जास्त असतो एकमेकांच्या व्यस्थानुपाती हे कारण आहेत याच कारणामुळे वारेनंतर वाहताना दिसून येतात म्हणजे प्लॅनेटरी विंडची बेसिक गोष्टी या आहे या जर तुम्हाला समजल्या तर तुम्हाला ही पूर्णच कन्सेप्ट क्लिअर होऊन जाते बघा तापमान जिथे जास्त आहे मग तापमान जास्त इथे का आलं विषय वृत्तावरती कारण आपल्याला माहिती आहे सूर्यकिरण लंबरूप पडत आहे मग तापमान जास्त आहे लो प्रेशर बेल्ट तयार झाला त्याच्या कम्पेरेटिव्ह आपण उत्तरेला गेलो पंचा पंचवीस ते पंचतीस डिग्रीच्या दरम्यान इथं तापमान कमी म्हणजे हाय प्रेशर बेल्ट तयार झाला तर या दोघांमधल्या बेल्टचा अंतर तुम्हाला समजलं आपण डायरेक्ट ध्रुवावरती गेलो कारण तसं समजणार नाही तुम्हाला ध्रुवावरती एक गोष्ट लक्षात आली आपल्याला की टेम्परेचर अतिशय लो आहे मग जिथे टेम्परेचर लो आहे जिथे टेम्परेचर लो आहे तापमान कमी आहे तिथं दाब कसा असेल जास्त म्हणजे तिथं हाय प्रेशर बेल्ट तयार झाला ध्रुवावरती त्याच्या कम्पेरेटिव्ह पण पंचावन्न ते पासष्टच्या दरम्यान आलो तर याच्या मानाने इथे तापमान थोडं जास्त असतं मग इथं तापमान जास्त आहे तर दाब कसा आहे कमी मग इथं लो प्रेशर बेल्ट तयार झाला कोणता बेल्ट तयार झाला लो प्रेशर म्हणजे बघा लो प्रेशर हाय प्रेशर लो प्रेशर हाय प्रेशर जास्त सॉरी कमी जास्त कमी जास्त सिक्वेन्स पण लक्षात ठेवू शकता तुम्ही कमी दाबाचा पट्टा जास्त दाबाचा पट्टा कमी दाबाचा पट्टा जास्त दाबाचा पट्टा क्लिअर आता हे झालं उत्तर गोलार्धात बेसिकली भारत हा उत्तर गोलार्धामध्ये येतो म्हणून हा मुद्दा इथं लक्षात घेणं गरजेचं आहे हा झाला उत्तर गोलार्धातला पार्ट मग उत्तर गोलार्धामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने लो प्रेशर हाय प्रेशर लो प्रेशर हाय प्रेशर अशा पद्धतीने तुम्हाला पट्टे जे तर ते दिसून येतात आणि कशाच्या दरम्यान दिसून येतात त्या अक्षवृत्तांचा पण आपण संदर्भ दिलाय पाच पासून पंचवीस पस्तीस पंचावन्न पासष्ट आणि नव्वद डिग्री आपल्याला माहिती आहे की विश्ववृत्तापासून वरती नव्वद अक्षवृत्ते आहे हे आपल्याला माहिती आहे त्यानंतर जर आपण दक्षिण गोलार्धात आलो तर तो तोच क्रम लागणार आहे दक्षिण गोलार्धात काय होतं मित्रांनो आपण अगोदर त्या पट्ट्याचे पट्टेचे बेल्ट तयार करून घेऊया बघा हीच सिच्युएशन आपल्याला इथं पण असेल बघा इथे काय होतं आता बघा आता इथे जर आपण विचार केला तर ऑब्विसली आपल्याला माहिती आहे तापमान जास्त आहे म्हणजे इथं लो प्रेशर बेल्ट ऑलरेडी तयार झालेला आहे आपल्याला काही वेगळं करायची गरज नाही मग इथं लो प्रेशर बेल्ट तयार झालेला आहे मग त्याच्या कंपेरेटिव्ह आपण जातो इथे जसं गेलो पंचवीस ते पस्तीस डिग्रीच्या दरम्यान ऑब्व्हियसली इथे तापमान जास्त आहे याच्या कम्पेरेटिव्ह या, या भागामध्ये तापमान कसं असेल कमी असेल कसं असेल तापमान कमी आणि मग इथं जर तापमान कमी आहे तर इथं हाय प्रेशर बेल्ट असेल जास्त दाबाचा पट्टा असेल दाब कसा असेल जास्त म्हणजे इथं कोणता बेल्ट तयार झाला हाय प्रेशर बेल्ट बघा विषुवृत्तावरती लो प्रेशर बेल्ट आहे त्याच्या ऑपोजिटला वरती गेलो आपण तर तिथे हाय प्रेशर बेल्ट तयार झाला होता दक्षिणेला आल्यानंतर इथे सुद्धा हाय प्रेशर बेल्ट तयार झाला अतिशय बेसिक पासून आपण या गोष्टी बघतोय त्यानंतर मित्रांनो आपण पंचावन्न ते पासष्टच्या च्या दरम्यान गेलो ॲज इट इज रूल इथं लागू होणार आहे कसं लागू होणार आहे तर पंचावन्न पासष्ट दरम्यान कसं कम्पॅरिझन करणार तर आपण डायरेक्ट गोलार्धावरती जाणार आपण दक्षिण गोलार्धावरती गेलो दक्षिण पोलवरती गेलो तर आपल्या असं लक्षात येतं सूर्यकिरण डायरेक्ट लंबरूप पडत नाही जर सूर्यकिरण इथं डायरेक्ट लंबरूप पडत नाहीये तर अशा कंडिशनला काय होणार आहे सूर्यकिरण लंबरूप पडत नसल्या कारणाने इथं टेम्परेचर किंवा तापमान कसं असेल अतिशय कमी असेल मग जिथे तापमान कमी असतं मित्रांनो तिथं दाब कसा असतो नेहमी जास्त म्हणजे इथं हाय प्रेशर बेल्ट किंवा जास्त दाबाचा पट्टा तयार होईल मान्य आहे तुम्हाला हाय प्रेशर बेल्ट किंवा जास्त दाबाचा पट्टा तयार होईल याच्या कम्पेरेटिव्ह जर आपण पंचावन्न पासष्टच्या वरती आलो या भागामध्ये तर आपल्याला असं लक्षात येईल की इथं तापमान कमी आहे त्या मानाने इथं तापमान कसं असेल जास्त असेल मग तापमान जर इथे जास्त आहे तर कमी दाबाचा पट्टा तयार होईल दाब कसा असेल कमी म्हणजे इथं कोणता बेल्ट तयार झाला लो प्रेशर बेल्ट हे एवढं सोपं आहे बघा हे पुस्तकामध्ये सुद्धा दिलंय पण ते लक्षात येत नाही आपण पट्टे कशा पद्धतीने तयार होतोय ते बघतोय आपल्या लक्षात आलं की इथं जर आपल्याला समजलं तापमान जास्त जरा त्याला साध्या आणि सिंपल भाषा समजून सांगत झालं तर विश्ववृत्तावरती जेवढे काही कंट्रीज येतात ना मित्रांनो तिथल्या लोकांच्या स्किनचा कलर कसा दिसेल तुम्हाला टोटली काळा दिसेल कसा दिसेल टोटली काळा मग काळा आहे ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे की आपण उन्हामध्ये जर जास्त फिरलो तर उन्हामध्ये जास्त फिरल्यानंतर ऊन जास्त लागतं ऑबियसली स्किन जी आपली ती डॅमेज होते किंवा काळी पडते म्हणजे सांगायचा मुद्दा असता विषुवृत्तीय भागामध्ये स्किन काळी असण्याचं कारण काय तापमान जास्त मग हे का सांगतोय कारण तुम्हाला, तुम्हाला हे लक्षात राहील की विषुवृत्तावरती नेहमी तापमान जास्त असल्याकारणाने दाब हा नेहमी कमी असतो आणि मग जर तुम्हाला हे समजलं तर मग इथले बेल्ट तयार करताना जड जात नाही विषुवृत्तावरती तापमान जास्त ध्रुवावरती नेहमी तापमान कसं असतं टोटली कमी कारण इथं सूर्यकिरण डायरेक्टली लंबरूप पडत नाही काय कारण पृथ्वीचा आकार तशा पद्धतीचा आहे म्हणून आणि मग अशा पद्धतीचा बेल्ट जो आहे तो तुम्हाला तयार होताना दिसून येतो आता याच्यामध्ये ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी मित्रांनो की हा बेल्ट तयार झाल्यानंतर आता आपण दुसऱ्या आकृतीमध्ये समजून घेऊया पुढल्या पहिल्यापासून की इथं आता कशा पद्धतीने स्ट्रक्चर बदलत जातं कारण तुम्ही हे बेल्ट फक्त पुस्तकामध्ये वाचले याला आपण दुसऱ्या पेज वरती घेऊया हिथपर्यंत समजलं असेल तुम्हाला बघा आता बघा विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यामध्ये काय होते मी पूर्ण बेल्ट काढून घेतो आणि खाली ठीक आहे ओके सो सी आता बघूया आपण काय होतं तर बघा हा थोडासा क्रॉस आला ना एक मिनिट जात नाही ठीक आहे हरकत नाही आपण बघूया ही एक्स्ट्रा आलेली बघा इथे काय झालेलं आपण जेव्हा विष्वृत्तावरती गेलेलो तेव्हा विषुववृत्तावरती आपल्याला लक्षात आलं की तापमान जास्त असल्या कारणाने इथे कमी दाबाचा पट्टा तयार झाला कोणता पट्टा तयार झाला कमी दाबाचा पट्टा तयार झाला ओके लो प्रेशर बेल्ट तयार झाला आता याच्या ऑपोजिटला आपण फक्त आता पट्ट्यांचे डिटेल देतोय कारण इथं तापमान जास्त समजून घेणं गरजेचं होतं त्याच्या ऑपोजिटला इथं जर आपण गेलो पंचावन्न पंचवीस ते पस्तीसच्या दरम्यान तर आपल्याला दिसून येतं इथं जास्त दाबाचा पट्टा तयार झाला होता कोणता पट्टा जास्त दाबाचा पट्टा बरोबर पंचावन्न ते पासष्ट डिग्रीच्या दरम्यान आपल्याला दिसून येईल आपण ध्रुवावरती बघितलो होतं की ध्रुवावरती तापमान कमी असल्याकारणाने इथे जास्त दाबाचा पट्टा तयार होईल कारण टेम्परेचर खूप कमी आहे आणि मग त्याच्या ऑपोजिटला खाली जर आपण आलो नव्वद डिग्रीच्या खाली पंचावन्न ते पासष्ट तर इथं कमी दाबाचा पट्टा तयार होतो ॲज युज्युअल आपण खाली दक्षिण गोलार्धात बघू शकतो उत्तर गोलार्धामध्ये बघा कमी जास्त कमी जास्त हाच नियम इकडे खाली पण लागू होईल आपल्याला पंचवीस ते पस्तीस पंचावन्न ते पासष्ट नव्वद बरोबर मग आता इथं बघा इथं जर कमी दाबाचा पट्टा आहे त्याच्या ऑपोजिटला इथं जास्त दाबाचा पट्टा तुम्हाला दिसून येईल त्याच्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला कमी दाबाचा पट्टा दिसून येईल आणि त्याच्या खाली तुम्हाला ध्रुवावरती जास्त दाबाचा पट्टा दिसून येईल अशा पद्धतीने मग बेल्टला लक्षात ठेवताना कसं लक्षात ठेवायचं बघा लो प्रेशर हाय प्रेशर, प्रेशर।, प्रेशर, प्रेशर लो प्रेशर हाय प्रेशर बरोबर इथनं सुरू केलं तर लो प्रेशर हाय प्रेशर लो प्रेशर हाय प्रेशर कसंही तुम्ही करा सुरुवातीला विषवृत्ताला नेहमी लो प्रेशर आणि ध्रुवाला नेहमी हाय प्रेशर मग आता असे बेल्ट तयार झाल्यानंतर याच्यामध्ये काय फरक असतो किंवा काय समजून घेणं गरजेचं तर बघा तुम्हाला पुस्तकामध्ये तुम्ही आकृती पण भरपूर वाचली असेल बघा तर बघा याच्यामध्ये काय होतं आता होतं असं की एक शास्त्रज्ञ आहे दोन शास्त्रज्ञांची मी इथं नाव घेईन की वारे वाहत असताना वारे वाहत असताना पृथ्वी गोलावरती जे हे अशा पद्धतीने वारे वाहतात आता इथं नियम काय येतात तर बघा मित्रांनो आता हे तुम्हाला बेल्ट लक्षात आले पण बेल्ट सोबत तुम्हाला वाऱ्यांचे नियम माहीत असणं गरजेचे आहे आणि ज्यांना वाऱ्याचे नियम माहिती आहे त्यांना हे प्रकरण अतिशय सोपं किंवा चिल्लर वाटू शकतं कसं बघा वाऱ्याच्या नियमामध्ये पहिला नियम लक्षात ठेवायचा वारे हे नेहमी वारे हे नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात कसे वाहतात जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात वारे हे नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात आणि वाऱ्याचा दुसरा नियम आहे वारे ज्या दिशेकडून वाहत येतात ज्या दिशेकडून वाहत येतात त्याच दिशेच्या नावाने ओळखले जातात त्याच दिशेच्या नावाने ओळखले जातात दोन नियम खूप जास्त महत्वाचे नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात आता इथे आपण जे बेल्ट तयार केले ना हे कशासाठी केले वारे दाखवण्यासाठी कसे वाहणारे वारे नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात बघा इकडे जास्त दाब दिसतोय इथे कमी दिसतोय जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे कसे वाहतील बघा समजून घेऊया आपण जो नियम आहे तो नियम इथं लागू करूया वाऱ्यांसाठी बघा त्यांनी आपल्याला सांगितलंय की वारे नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात वारे नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात आहे तुम्हाला हा बघा वारे नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात वारे नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात वारे नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात खाली पण तोच नियम लागू होणार आहे वारे नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात वारे नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात वारे नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात आय होप हे तुम्हाला समजत असेल ठीक आहे हवं तर मी याला मोठं काढून घेतो काहीच मोठी करतो वारे नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे कसे वाहतात हे मी तुम्हाला आकृतीच्या माध्यमातून दाखवलं मग आता ऍक्च्युली वारे असेच वाहतात पण इथं पण किंतू परंतु आहे हे समजणं गरजेचं आहे बघा दुसरा नियम काय आहे वारे ज्या दिशेकडून वाहत येतात त्याच दिशेच्या नावाने ओळखले जातात मग आता हा नियम कसा लागू होणार मित्रांनो तर बघा वारे ज्या दिशेकडून वाहत येतात उदाहरणार्थ इथे घ्या इकडनं वारे वाहत म्हणजे ध्रुवाकडनं आपल्या विषुवृत्ताकडे येत आहे बघा मग ज्या दिशेकडनं वाहत येतात कोणत्या दिशेकडनं ती उत्तर दिशा झाली उत्तर दिशेकडनं दक्षिणेकडे येत आहे ना कोणत्या दिशेकडनं येत आहे उत्तरेकडनं दक्षिणेकडे येत आहे मग ज्या येत येतात कोणत्या दिशेकडनं येत आहे उत्तरेकडनं त्याच दिशेच्या नावाने ओळखल्यान यांना आपण उत्तरीय वारे म्हणू शकतो उदा उदाहरणासाठी येत आहे लक्षामध्ये हा म्हणजे उत्तरेकडनं दक्षिणेकडे ते चालले दक्षिणेकडे आहे पण तू त्या नावाने ना? कोणत्या ना नावाने ओळखले जाईल ज्या दिशेकडून येत आहे ज्या दिशेकडून वाहत येतात त्याच दिशेच्या नावाने ओळखल्या जातात हे जरी दक्षिणेकडे जात असले तरी यांना उत्तरीय वारे म्हणणार हे उत्तर हे दक्षिणेकडनं उत्तरेकडे चालले मग यांना दक्षिणे वारे म्हणणार इट लक्षात आलं बरं हा नियम पण आपल्याला पुढे चालून काम येणार आहे आता हे झालं बेसिक स्ट्रक्चर आता या बेसिक स्ट्रक्चर मध्ये ऍडव्हान्स काय आहे तर बघा मित्रांनो अशा पद्धतीचं स्ट्रक्चर पाहिजे पूर्ण पृथ्वीवरती अशा पद्धतीने वारे व्हायला पाहिजे परंतु इथे एक महत्वाचा मुद्दा येतो दोन शास्त्रज्ञ आहे एक तुम्ही फेरेलचे नियम वाचले असतील बघा कोणते नियम वाचले असतील फेरेल तर बघा फेरेल काय म्हणतो फेरेलचे वाऱ्याचे नियम आणि त्यासोबत बीसी कोरिओलिस बीसी कोरिओलिस आता कोरिओलिस नावाचं बल माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला बघा पेरेलचिस तेच म्हणणं असं आहे की वारे तर त्याच्या पद्धतीने वाहत असतात परंतु जेव्हा वारे वाहत वा असतात तेव्हा आपली जी पृथ्वी आहे ही पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते म्हणजे परिवलन करत असते मग स्वतःभोवती ही पृथ्वी फिरत असल्या कारणाने जेव्हा ही पृथ्वी फिरते फिरत वारे व्हायला लागतात जेव्हा ही पृथ्वी फिरते तर पृथ्वी फिरत असल्या कारणाने वाऱ्यांच्या मूळ दिशेमध्ये बदल होतो वाऱ्यांच्या मूळ दिशेमध्ये कोणत्या बलामुळे त्याला कोरिओलिस बल म्हणतात म्हणजे पृथ्वीवरती फिरत असताना कोणतं बल असतं कोरिओलिस आणि मग या बलामुळे वाऱ्यांच्या दिशेमध्ये बदल होतो फेरेलने सुद्धा तेच नियम सांगितले मग या दिशेमध्ये काय बदल होतो हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे उत्तर गोलार्धात उत्तर गोलार्धात कोरिओलिस बलामुळे वारे नेहमी मूळ दिशेच्या उजवीकडे वळतात कोणत्या गोलार्धात उत्तर गोलार्धात वारे नेहमी त्याच्या मूळ दिशेच्या कसे वळतात उजवीकडे वळतात नियम क्रमांक एक त्यात त्यांचं असं म्हणणं आहे की दक्षिण गोलार्धात वारे नेहमी दक्षिण गोलार्धात वारे नेहमी त्याच्या मूळ दिशेच्या डावीकडे वळतात कसे वळतात डावीकडे वळतात बघा उत्तर गोलार्धात ते वळतात उजवीकडे दक्षिण गोलार्धात ते वळतात डावीकडे मग आता काय समजायचं आपल्याला बघा हे समजलं हे नियम समजले आता आपण इथं काढली आकृती बघा आकृतीमध्ये काय तो वारे अशा पद्धतीने वाहत आहे पण कोरिओलीस बलामुळे आता यांच्या मोमेंट मध्ये सॉरी दिशेमध्ये काय झाला बदल झाला दिशेमध्ये काय झाला बदल झाला मग कसा तर बघा जसा आपल्याला नियम सांगितला ना तशा नियमानुसार आपण चालणार ब्लॅकमॅन घेतो मी जसा नियम सांगितला तशा नियमानुसार आपण चालणार काय सांगितलं पहिल्या याच्यामध्ये उत्तर गोलार्धात वारे त्याच्या मूळ दिशेच्या उजवीकडे वळतात हा इथून सुरू झाला उत्तर गोलार्ध वरती विषुवृत्तापासून वरती नव्वद अंश अक्षवृत्तापर्यंत म्हणजे ध्रुवापर्यंत हा झाला उत्तर गोलार्ध उत्तर गोलार्धात वारे नेहमी त्याच्या मूळ दिशेच्या उजवीकडे वळतात आता बघा मित्रांनो हा आहे जास्त दाबाचा पट्टा कमी दाबाचा पट्टा हे तर तुम्हाला समजलं मग आता याची दिशा अशी चालली बघा याच्या उजवीकडे म्हणजे आता मी आता असा उभा आहे माझा उजवा हात हा म्हणजे यांची डायरेक्शन आता अशी बदलणार मग हे वारे कसे वाहणार अशा पद्धतीने का कोरिओ बलामुळे उत्तर गोलार्धात वारे त्याच्या मूळ दिशेच्या उजवीकडे वळतात म्हणजे ते खाली नाही आता क्रॉस जाणार आलं लक्षात वरती गेल्यानंतर उत्तर गोलार्धात सगळीकडे हाच नियम लागू होता उत्तर गोळार्धात त्याच्या मूळ दिशेच्या आता ही वरती चालले ना याची चा मूळ दिशेची उजवी बाज कोणती झाली हाय मग आशे वाहणार कसे वाहणार अशा पद्धती त्याच्यानंतर वरचा पार्ट तो पण चेक करून घेऊया उजवीकडे म्हणजे आशा दिशेने वळतात बघा आपल्याला पहिला नियम सांगितलाय की उत्तर गोलार्धात वारे नेहमी मूळ दिशेच्या उजवीकडे वळतात आपण उत्तर गोलार्धात त्यांची उजवी दिशा टाकून दिली क्लिअर आता मुद्दा तो दक्षिण गोलार्ध तर दक्षिण गोलार्धात वारे नेहमी त्याच्या मूळ दिशेच्या कसे वळतात डावीकडे वळतात कसे वळतात डावीकडे मग दक्षिण गोलार्धामध्ये ते कसे वळणार आहे आता डावीकडे वळणार आहे मग दक्षिण गोलार्धात त्यांना डावीकडे आपल्याला दाखवावं लागेल मग दक्षिण गोलार्धात हे वारे आता वरती चालले बघा दक्षिण गोलार्धे वरती चालले याची ही उजवी झाली ही डावी दिशा झाली मग ते कसे वळणार आशे म्हणजे जी डायरेक्शन आता अशी होऊन जाईल इथं लक्षात बरं इथं पण दक्षिण गोलार्धात डावी आता याची दिशा आशे चालले ना त्याची दिशा डावी ही असेल म्हणजे ते इकडे जातील आणि मग याची दिशा डावी आपल्याला दाखवायची म्हणजे ती अशी असेल अशा पद्धतीने पूर्ण प्लॅनेटरी विंड्स कशा पद्धतीने फॉर्मेशन करतात हे आपल्याला समजून येतं या आकृतीच्या माध्यमातून मित्रांनो इथं सरळ सरळ अशा पद्धतीची आकृती तुम्हाला स्टेट बोर्डच्या पुस्तकात पण दिली आणि अदर ठिकाणी तुम्ही वाचताय तिथं पण दिलेली आहे एन सी आर टीच्या बुकमध्ये पण दिले सांगायचा मुद्दा असा की आपण सुरुवातीला बेल्ट कसे तयार झाले ते बघितलं नियमा ते नियमावली त्याची बघितली आणि त्या नियमानुसार त्याच्यामध्ये त्यांना ठेवलं आणि अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आपल्यासमोर उभं राहिलं या अशा पद्धतीच्या वाहणाऱ्या वाऱ्यांना आपण प्लॅनेटरी विंड्स किंवा ग्रहीय वारे म्हणून ओळखत असतो अशा पद्धतीच्या वाऱ्यांना आपण विंड्स किंवा ग्रहीय वारे बघा हा आहे त्याचा फोटो तुम्ही स्टेट बोर्डच्या बघू शकता अशा पद्धतीने वारे त्यांची मूळ डायरेक्शन बदलतात आणि कंटिन्युअसली वर्षभर हे जे वाहत असतात यांना प्लॅनेटरी विंड्स किंवा ग्रहीय वारे म्हणून आपण ओळखतो हे वारे वर्षभर नियमितपणे वाहतात जे पृथ्वीचे विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात म्हणून या वाऱ्यांना ग्रहीय वारे किंवा प्लॅनेटरी विंड्स असं आपण म्हणून ओळखतो आता याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा आहे जो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ने महत्वाचा आहे तुम्हाला प्रश्न विचारले त्याच्यावरती बघा हा इक्वेटरचा जर पार्ट आहे या इक्वेटरच्या पार्ट पासून खाली पोल पर्यंत उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धाचा जर विचार केला तर मित्रांनो या गोलार्धामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की पृथ्वीचा बऱ्यापैकी जो भाग आहे जमिनीचा भाग पृथ्वीवर असणारा जमिनीचा बऱ्यापैकी जो भाग आहे ना मित्रांनो तो तुम्हाला या भागामध्ये कुठे उत्तर गोलार्धामध्ये दिसून येईल पार्ट कुठे दिसून येईल उत्तर गोलार्धामध्ये आणि खाली जो दक्षिण गोलार्धाचा पार्ट आहे ना या दक्षिण गोलार्धाच्या पार्ट मध्ये तुम्हाला जमीन थोड्या कमी प्रमाणात दिसेल म्हणजे इकडे काय दिसतं तुम्हाला जल किंवा पाणी किंवा ओशियन किंवा महासागर दिसून येतात समुद्र दिसून येतात आता इकडे जमीन नसल्या कारणाने वारे जेव्हा वाहत असतात तेव्हा त्यांना अडवण्यासाठी विशिष्ट प्रकारचं साधन नसतं जसं की पृथ्वीवरती वारे कशालाही अडवले जाऊ शकतात झाडं म्हणा घरं म्हणा कुठल्याही गोष्टी म्हणा डोंगर दऱ्या म्हणा परंतु इकडे त्याला जास्त मोठ्या प्रमाणावरती जमीन नाहीये अडथळा नाहीये म्हणून हे वारे इकडे वाहत असताना मोठ्या प्रमाणात गरजत आवाज करत किंचाळत वाहत असतात मग तुम्हाला ह्यावरती प्रश्न विचारला जातो गरजणारे चाळीस खळवळलेले पन्नास किंचाळणारे साठ म्हणजे अशा पद्धतीने हे जे वारे वाहतात हे कुठे वाहतात मित्रांनो तर हे वाहतात दक्षिण गोलार्धामध्ये तुम्हाला हा मुद्दा माहित असणं गरजेचं आहे दक्षिण गोलार्धात या वाऱ्यांना कुठल्याही प्रकारचं कंट्रोल नाहीये म्हणून हे जे वाहत आहे तर हे गरजत वाहत आहे जर तुम्ही पन्नास डिग्री खाली गेले अक्षवृत्तामध्ये पन्नास डिग्री तर खळवळणारे वारे म्हणून ओळखले जातात आणि साठ डिग्रीला गे तर किंचाळणारे त्यांचा आवाज सुद्धा ते करत असतात अशा पद्धतीचे जे वारे हे दक्षिण गोलार्धात तुम्हाला गरजणारे खळवळलेले गर आणि किंचळणारे दिसून येतात दुसरा महत्वाचा मुद्दा जो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्यासाठी महत्वाचा आहे तो म्हणजे असा मित्रांनो की पूर्वीच्या काळी पूर्वीच्या काळी पाच डिग्री साऊथ आणि पाच डिग्री नॉर्थ जो आपण बेल्ट बघितला होता याच्या दरम्यान ते पंचवीस ते पस्तीसच्या दरम्यान हा जो एवढा पोर्शन आहे ना तर याच्या दरम्यान अगोदर काय व्हायचा व्यापार चालायचा म्हणजे पाच डिग्री नॉर्थ पाच डिग्री साऊथच्या दरम्यान काय चालायचं अगोदर व्यापार चालायचा आणि म्हणून या वाऱ्यांना व्यापारी वारे म्हणून सुद्धा ओळखलं जातं कोणते वारे म्हणून ओळखला जातो व्यापारी वारे घोड्यांचा व्यापार त्यावेळेस व्हायचा असो त्यावेळेस बोललं जायचं म्हणून यांना व्यापारी वारे आणि मग ऑबियसली त्याच्या ऑपोजिट साईडचे जे वारे असतील त्यांना काय म्हणणार आपण हे पस्तीस ते पस् पंचवीस हो, हो ते पस्तीस दरम्यान त्यांना आपण प्रति व्यापारी वारे म्हणून ओळखणार हे बेसिक याच्यात काही टफ लेवल नाही मग हे करत असताना तुम्हाला एक्झामला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे कोरिओलिस बल फेरेलचे नियम त्याच्यानंतर वाऱ्याचे नियम त्याच्यानंतर दाब आणि तापमानाचं व्यस्तानुप्रमाण हे माहीत असणं गरजेचं आहे वाऱ्याचे बेसिक रूल वाऱ्या नेहमी जास्त दाबाकडनं कमी दाबाकडे वातात ज्या दिशेकडून येतात त्या दिशेच्या नावाने ओळखले जातात एक्सेट्रा एक्सेट्रा एक हे सगळे मुद्दे जर तुम्ही समजून घेतले तर नक्कीच तुम्हाला त्याचा एक्झाममध्ये मध्ये फायदा होऊ शकतो तर प्लॅनेटरी विंडची ही जी कन्सेप्ट आहे हे आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितली त्याचा पुढचा पार्ट आपण पुढच्या सेशनमध्ये कव्हर करूया थँक्यू सो मच so